मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी प्राथमिक माध्यमिक धनलक्ष्मी ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने पाथर्डी फाटा येथील शालेय प्रांगणात 73वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. ध्वजारोहणासाठी निवृत्त सैनिक मिसेल कारगिलचे रक्षक नायक दीपचंद फौजी तसेच घंटागाडी कर्मचारी अजय गुळवे, दुर्गेश शिंदे, खलीप अरब आदींसह संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे, अश्विनी कुमार भरद्वाज, वसंत बर्वे, पंडित सोनवणे यांच्या उपस्थितीत भारत मातेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. आलेल्या सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मिसेल कारगिलचे रक्षक नायक दीपचंद फौजी यांनी कारगिल युद्ध आपण गाजवलेल्या अनेक शौर्यांचे किस्से विद्यार्थ्यांना सांगितले. इसी तरह हम सबके ऊपर भी जब हम घर में संतुष्ट रहेंगे तभी तो टीचर लोग भी स्कूलों में आकर अच्छी शिक्षा दे सकेंगे. जब हमारा पास में टाइम ही नहीं रहेगा तो हम अपने घर को टाइम नहीं दे सकते, बीवी बच्चों को नहीं टाइम दे सकते, तो देश के लिए क्या कर सकते हैं. तो सभी आदमी अपना जो कीमती टाइम है वो दाएं बाएं फजूल खर्ची में ना व्यस्त करते हुए अपना वही टाइम देश की तरक्की में सोचे. देश की तरक्की यहाँ से भी हो सकती है, चाहे वो बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान से या फिर स्वच्छता अभियान से. इस तरह के हम लोग काम करके दलित पट्टा लगा लो, अभी हम लोग 15 अगस्त सभी जन सब आदमी सुनते हैं, टीवी पे भी देखते हैं, लेकिन अमल बहुत कम आदमी करते हैं. तो हम लोगों ने इस चीज को हर रोज अपने ध्यान में रखकर के अमल करना है. जापान के बारे में आप लोगों ने सुना होगा, वहां पर अगर आप कोई भी भाषा बोलेंगे तो वो बिल्कुल जापानी ही बोलते हैं. कितना प्रेम है उनको अपनी भाषा के ऊपर. हमारे भांति भांति की भाषाएं हैं, हम लोग पूरे विश्व के अंदर एक अपना जो संपूर्ण भारत है इसी कारण से जानता था कि भाई हिंदू मुस्लिम सिख ईसाई भांति भांति के लोग भांति भांति की भाषाएं हैं. फिर भी हम लोग हर जगह बटे हुए हैं. तो आज सभी आदमी यही सोचे कि भाई मजहब जाते इसके अंदर ना बटे और जो भी कार्य करें अपने देश की प्रगति को ध्यान में रखकर के करें. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांसह रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी सांगितले. आपण सर्वजण संकल्प करूया आणि संकल्प एक आहे, जसं आपल्या आईने लहान असताना आपल्याला आंघोळ घातलेली आहे, स्वतःला स्वच्छ केलेलं आहे, तसंच आपल्या परिसराला स्वच्छ करणारे आमचे इथे आजी दादा आहे, खलीप दादा आहे, दुर्गे दादा आहे, ते दररोज आपल्या घराच्या तिथून कचरा उचलून कचरा डोक्यापर्यंत घेऊन जात आहे. त्यांना याची वेळ ठेवू द्यायची नाही. मी माझ्या घरामध्ये कचरा होऊ देणार नाही, मी माझ्या अंगणात कचरा करणार नाही, मी माझ्या रस्त्यावरती सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही, मी माझा गाव स्वच्छ ठेवणार, माझं राज्य स्वच्छ ठेवणार आणि माझा देश स्वच्छ ठेवणार. साधं एकच एवढं संकल्प जर केला तर मला असं वाटतं संपूर्ण वर्षामध्ये पुढच्या वर्षी 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्याला सगळ्यांना या तिरंग्यासमोर उभे राहून ज्यांनी त्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांना अभिवादन म्हणून वंदन म्हणून डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत, महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत देश पुन्हा आपण मिसिका निर्माण करू शकतो एवढी ताकद आपल्या प्रत्येकामध्ये आहे. मला असं वाटतं आपण सर्वजण पुढच्या वर्षी मेरा भारत महान हे घोषवाक्य म्हणण्याचा नैतिक अधिकार, नैतिक कर्तव्य म्हणून नैतिक कर्तव्याचं पालन कृतीच्या कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सिद्ध कराल अशी अपेक्षा आज या आनंदमयी सोहळ्याच्या माध्यमातून किंवा आज राष्ट्रीय सणाच्या माध्यमातून. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाविषयी मुख्याध्यापिका वैशाली पवार यांनी माहिती दिली. मानधन सामाजिक शैक्षणिक संस्था संचलित सर्व शाळांतर्फे मी प्रथमतः सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. दरवर्षाप्रमाणे आमच्याकडे मानधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे धनलक्ष्मी बालविद्या मंदिर माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक व प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यात प्रत्येक वेळेस आम्ही नाविन्य आणण्याचा एक प्रयत्न करत असतो. याचाच एक प्रयोग म्हणून आम्ही ह्यावेळेस ध्वजारोहणाचा कार्यक्रम जो आहे आमच्याकडे व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे मूल्य शिक्षणावर
जास्तीत जास्त आम्ही भर देत असतो. तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही घंटागाडी कर्मचारी जे आहेत, सफाई कर्मचारी, तर यांच्या हस्ते आम्ही ध्वजारोहण केलं. कारण आम्ही जे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवतो, तर त्याच जे स्वच्छतेचं काम आपण समाजात बघतो की घंटागाडी कर्मचारी जे सगळेकडचा कचरा जमा करून ते त्यांची विल्हेवाट लावतात, तर आपणही अशा लोकांचा कुठेतरी गुणगौरव करावा आणि आपल्या स्वच्छतेचे मूल्य जास्तीत जास्त वृद्धिगत करावं. हा एक माणस आमच्या संस्थेचे संस्थापक श्री प्रकाश कोल्हे दादा, तसेच सचिव ज्योती कोल्हे मॅडम यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना पुढे आली आणि आम्ही त्याचं अवलोकन करून आज ध्वजारोहण जे आहे ते सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते आपण इथे संपन्न झालं. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकाऱ्यांसह शिक्षक, शालेय विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको.